मुंबईतील 12 मार्च 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ब खटल्यातील आरोपी अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टाडा न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती जी ए सानप यांनी ही शिक्षा सुनावली आहे. पण आता अबू सालेम किती वर्ष शिक्षा भोगेल आणि त्यानंतर तो पुन्हा एका सामान्य नागरिकासारखा बाहेर फिरू शकेल का या प्रश्नांनी अनेकांना बुचकळ्यात टाकलंय. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेमला अखेर 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. पण शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या अबू सलेमला ही शिक्षा पुरेशी आहे का असा प्रश्न आता विचारला जातो. 12 नोव्हेंबर 2005 पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथून प्रत्यार्पण करून त्याला भारतात आणण्यात आलं. त्याच्यावर स्वतंत्रपणे खटला दाखल केला गेला. मात्र प्रत्यार्पण करताना पोर्तुगाल सरकारनं काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार अबू सलेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. 25 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होतील असे खटले त्याच्या विरोधात चालवता येणार नाहीत. या अटी मान्य असल्याची लेखी आम्ही तत्कालीन सरकारनं पोर्तुगाल सरकारला दिली होती. अबू सालेम को दो काउंट पे जेंडर दो काउंट पे लाइफ पनिशमेंट दी हुई है. तो लाइफ इन टाडा इज होल लाइफ, लेकिन एक्स्ट्राडिशन एक्ट के मुताबिक लाइफ जो भी उनको दी गई है और गवर्नमेंट ऑफ इंडिया ने उनको जो ये दिया था अंडरटेकिंग उसके मुताबिक उसको 25 साल की सजा. गेली 12 वर्ष अबू सलेम भारतीय तुरुंगात आयश करतोय. कधी चिकन पार्टी करतो तर कधी लग्नासाठी मुली पाहत होता. मध्य प्रदेश मधल्या एका खटल्यासाठी जात असताना अबू सलेमनं ट्रेन मध्येच एका मुलीशी लग्न केलं. नेहमी नवे कपडे चकाचक दाढी करून कोर्टात येणारा अबू सलेम जेलमधून खंडणीसाठी अनेकांना धमकावत असायचा असे गुन्हे देखील त्याच्या विरोधात दाखल आहेत. प्रेयसी मोनिका बेदी सोबतचे किस्से जगजाहीर आहेत. कधी जीवाला धोका आहे म्हणून तर कधी मोनिका बेदीकडून घटस्फोटाच्या प्रकरणांसाठी बाहेर जायचे अशी कारणं सांगून सालेम जेलबाहेर जाण्यासाठी धडपडायचा. अभिनेत्री मोनिका बेदीसह 20 सप्टेंबर 2002 अबू सालेमला लिस्बन इथं अटक झाली. बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली. मनीषा कोयरालाचा पीए अनिल देवाणी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. दिल्लीत एका उद्योगपतीची हत्या केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. दिल्लीत सालेमवर खंडणीचे 3 गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेशात बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. हैदराबादमध्येही बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमवर गुन्हा दाखल आहे. आता कोर्टाने त्याला लाईफ पनिशमेंट दिलेली आहे. भारतीय कायद्याप्रमाणे लाईफ म्हणजे लाईफ टिल डेथ असते. त्याच्यात जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कम्यूट केली ती तर जेवढी कम्यूट केली जाईल तेवढी वजा अंडरपान जी आहे ती होऊन त्याला. पोर्तुगाल सरकारशी झालेला करार विचारात घेतला तर अबू सालेम आणखी 13 वर्षे शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडेल का की भारत सरकार पुन्हा पोर्तुगालशी कराराबाबत विचार करून सालेमची जन्मठेपेची शिक्षा कठोर करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.